zaraz będą mieli jasną listę. आम्ही गाड्यावर 30 रुपये 100 ग्राम प्रमाणे चिकन विक्री करतो आहे. बाहेर 35-40 रुपये आहे. याचा माझा मागचा हेतू एकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचं चिकन 65 पोहोचावं. जसं मारवाडी लोक तुम्ही बघितलं असेल, 1 रुपये 2 रुपयेवर त्यांनी धंदा करत असल्यामुळे त्यांच्या दुकानात कधीही जावं तुम्ही गर्दी असते. त्यांच्या हेतून आम्ही पण चालत आहे. भले आम्हाला प्लेट मागं 50 पैसेच का मिळणार, पण आपल्या गाडीवर कंटिन्यू गिऱ्हाईक दिसावे व आपला माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा आमचा हेतू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या चिकन 65 शरीराला हानिकारक असणारे अजिनोमोटो आणि व्हिनेगर हे वापरत नाही आहे. हां, कारण माझ्याकडे पार्सलचं गिऱ्हाईक फार असल्यामुळे लहान 1-2 वर्षाचा मुलगासुद्धा हे चिकन खाऊ शकतो. आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे साहेब, आम्ही येऊपर्यंत तिथे 10-15 कावळे रोज आमची वाट बघत असतात. आम्ही आल्यानंतर त्यांना मग पाण्याची सोय व त्यांना खायची सोय करतो. तर मित्रांनो नमस्कार, आपण सांगलीच्या काँग्रेस भवनसमोर आलो आहे आणि आज आपण भेट देणार आहोत श्रेया चिकन 65 आणि अंडावाडा या स्टॉलवरती. इथं संध्याकाळ झाली की बरीच गर्दी असते आणि आपण आता तेच शूट करण्यासाठी इथं आलेलो आहोत. समोर बघू शकता इथं तुम्ही गरमागरम 65 तयार होते. अशोक शिवाजी कोळी. 15 वर्ष झाले. श्रेया चिकन 65 सेंटर, काँग्रेस भवन सांगली. किती ते किती असते आपला स्टॉल? 3 ते संध्याकाळी 10 पर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं चिकन साहेब ड्राय असते, ते तेलाचे अंश वगैरे काय जास्त नाहीत. तुम्ही आत्ता जरी आला आणि रात्री जरी 10 वाजता आला तरी ही बुट्टी तुम्हाला अशीच मिळणार, म्हणजे तेलविरीत. हां, पूर्ण ड्राय. तर हे अशा प्रकारे ड्राय हो 65 इथं मिळतं हो. अगदी तेलाचं खूप कमी प्रमाण हो, कमी नाही म्हटलं तरी चालेल. तर अशा अगदी कमी तेलामध्ये इथं तुम्हाला चिकन 65 मिळेल हो. त्यामध्ये आता काय काय मसाला लागतो जरा सांगा. बरं सांगा मसाला. यामध्ये चिकन, त्यानंतर दही, लिंबू, दालचिनी, बदाम फूल, जिरे, याचे सगळे बारीक केलेले पूर्ण एकत्र करून एक जीव करून घातलेला मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मिरची पूड, एवढंच वापरलं जातं. हे वापरून आता हे 2 तास भिजत ठेवले हो. त्यानंतर कॉर्नफ्लावरमध्ये हे सगळं मिक्स करून त्याचं पूर्ण मिश्रण तयार झाल्यावर 2 तास ठेवायला लागतं. 100% साहेब, अजिनोमोटो व्हिनेगर नसल्यामुळे त्याला तुम्ही 1/2 किलो जरी खाला तरी तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. चिकन वगैरे कसं घेतात? आपण सम्राट मटन शॉप म्हणून इथं पंचमुखी मारुती रोडला ज्यांचं मटणाचं दुकान आहे फेमस सांगलीचं, त्यांच्याकडून आपण चिकन घेतोय. क्वालिटी चांगली हो. शगुना कंपनीचं चिकन त्यांनी म्हणजे तिथल्या लोकल लोकांना सुद्धा देतात आणि ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करतात. हां, हे आता सगळ्यात मोठे म्हणजे 3 कंपन्या आहेत, एक शगुना, एक जापा आणि एक रेग्युलर म्हणून. त्यात शगुना ही चांगली आहे आणि सम्राट मटन शॉप वाले ते शगुनाच मागवतात, मग त्यांच्याकडनं आपण ते माल उचलतो. ब्रॉयलर वापरलं तर काय फरक पडते? त्यात थोडं पीस मोठे येतात, ते ड्राय होत नाहीत लवकर. हां हो हो. ब्रॉयलर हा पक्ष्याचं कसं होते, थोडे मोठा असल्यामुळं त्याला लवकर ते शिजलं जात नाही, ड्राय होत नाही लवकरात म्हणून. आणि पक्षी हा ते जास्तीत जास्त 2 किलो 300 ग्रॅमचा पक्षी असतो आहे. पूर्ण पक्षी काढल्यानंतर 1 किलो 700 ग्रॅम 600 ग्रॅम भरतो आहे, त्याच्यामुळं खायला रेग्युलर चांगलं. तर मित्रांनो आता 5 वाजून गेलेत आणि गाड्यावरती आता हळूहळू गर्दी होते. तर दादा आता लगबगीनं समोर तुम्ही बघू शकता, आता लगबगीनं आता 65 सोडायच्या तयारीत आहेत. तर घरातूनच हा मसाला सगळा तयार करून आणला जातो आणि मॅरिनेट केल्यानंतर हा इथं फक्त फ्राय करायचं काम स्टॉलवरती होतं. मसाल्याचं पूर्ण मॅरिनेशन वगैरे जे काही आहे प्रोसेस
ती सगळी घरातच केली जाते। तर दादांना आपण विचारलं नुकतं आत्ताच की कोंबडी म्हणजे चिकन कुठलं वापरलं जातं, तर सगुणा जातीचे जी कोंबडी आहेत त्याचं चिकन 65 खूप चांगलं होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। ब्रॉयलरचे पीस खूप मोठे पडतात आणि 65 ते योग्य नाहीत, पण सगुणाचं चिकन हे वापरतात दादा आणि त्याची टेस्ट देखील खूप चांगली लागते। आणि दुपारी 2 वाजता याची प्रोसेस चालू होते करायला, भिजवून वगैरे ठेवायला मिनिमम 2 तास तर भिजत राहिले पाहिजे, माइल्ड व्हायला पाहिजे। हो 2 तास मिनिमम, हो एकदम 2 तासात मॅरिनेट। सम्राट आहे मंडळाजवळ, हे पहिला आमच्या मित्राचा गाडा होता SS म्हणून पुष्पराज चौकात, त्यांच्याकडून सचिन शेख म्हणून होते पण आता ते आयात आहेत, आता नाही आहेत, त्यांच्याकडून शिकलो। हे समोर आता चिकन सोडायचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय चिकन 65 सोडायचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय। आणि मसाल्याचा जो टेस्ट स्मेल आहे तो आता खरंच आता सगळीकडे पसरतोय दादा, आत्ता झालेत जस्ट। आणि स्टॉलवरती स्मेल जो 65 टिपिकल स्मेल असतो तो आता सगळीकडे पसरायला लागला, तुम्ही बघू शकता इथं स्टॉलवरती आता हे 65 सोडायचं काम चालू आहे। तर असं तुम्ही फ्राय व्हायला किती वेळ लागतोय? मिनिमम 5 मिनिटं। 5 मिनिटांमध्ये फ्राय होते, लगेच फ्राय होते म्हणजे? ओके ओके। तर हे समोर 65 आता काढलेलं आहे दादानी आणि हे फ्राय होऊन तयार आहे। कस्टमरला देण्यासाठी आता वेगळं काढून घेतलं जातं। तर हे समोर बघू शकता आता हे फ्राय झालेलं आहे 65 व्यवस्थित। हे आता वेगळं काढून घेतलं जाईल। माझं नाव शुभम अशोक शिंदे, मी राहायला संजयनगरला आहे। मी तर 3 वर्ष झाले येतोय चिकन खायला। अंडा वडा चिकन 65 आवडते आपल्याला। वेगळंपणा म्हणजे तर माणुसकी वाढते अशी, आणि चिकन बिकन आपले एकदम चांगलं आहे। हो क्वालिटी। माझ्या संघ माझे मित्र बी इथेच येतात, त्यासाठी इथले चव बघून आहे ना त्यांनी बी माझ्या संघ रात्री रोज इथं असतात, 1 तास 2 तास आम्ही इथं बसलेलो असतो। हां मित्र वगैरे काय टेस्ट करतात जास्त? काय घेतात जास्तीत? अंडा वडा आणि चिकनच खातो आपण। आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे साहेब आम्ही येऊपर्यंत तिथे 10-15 कावळे रोज आमची वाट बघत असतात। आम्ही आल्यानंतर त्यांना मग पाण्याची सोय व त्यांना खायची सोय करतो। आम्ही ज्यावेळी गाड्या लावतोय तेव्हापासून थोडे थोडे एक दोन येत होते, आता रोज आम्हाला मिनिमम 150 ग्रॅम तर चिकन आम्ही त्या कावळ्यांना आणि पाण्याची सोय केलेली आहे। कावळे येतात आमची गाडीची वाट बघत बसतात येऊपर्यंत। आम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थांबलेला असतात, त्यानंतर एकदा येऊन 6 पर्यंत एकामागे एक असं घेऊन मग 6 नंतर परत पक्षी बंद होतात यायची। रोज आपण पाणी आणि 65 त्यांना मिनिमम 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 150 ग्रॅम चिकन त्यांना आपण ठेवतो खाण्यासाठी आणि पाण्याची सोय केलेली आहे त्यांच्या। दादा आपलं नाव काय? अक्षय पाटील। राहणार कुठले? कर्नाटक। कर्नाटक इथं आलं कामासाठी। इथं आलं कामासाठी आलो। 65 कसं वाटलं? 65 अच्छा आहे। अच्छा आहे। अच्छा आहे। आपके यहाँ फेमस कौन सा है? आपके यहाँ 65 फेमस कौन सा है? हमारे गांव में फेमस तो है, हमारे गांव में बिरयानी फेमस है। अच्छा, ये कैसा लगा आपको? ये तो बहुत ही बड़ा था। बढ़िया है। बढ़िया था। अगर आपके गांव में से कोई आए तो रेकमेंड करेंगे? हाँ रेकमेंड करूँगा, इधर ही जाओ इधर ही खाओ। अच्छा थैंक्स। थैंक।
माझं नाव विशाल राजू झेंडे, मी रायला न्यू रेल्वे स्टेशनजवळ राहतो आहे आणि इथला शिष्टीपाय मला सांगलीतलं कुठलं आवडत नाही. मी श्रेया शिष्टीपायसाठी कमीत कमी 5-6 वर्ष झालो मी इथे एका ठिकाणी शिष्टीपाय खातो. 5-6 वर्ष झाले. इथला बाहेरचा म्हणजे अजिनोमोटो वेनेगरी हे सध्या हे काही वापरत नाही. लहान मुलास जन्मलेलं बाळसुद्धा हे खाऊ शकते 65-6 महिन्यानंतर. हा यामुळं मला आवडतो शिष्टीपाय. चवीत एकच श्रेया शिष्टीपाय. 100 ग्रॅम 30 रुपये प्रमाणे. हां आम्ही लग्नाचे सुद्धा ऑर्डर घेतो आहे पण 300 रुपये किलो प्रमाणेच. तर तुमचा फोन नंबर जर सांगा. हो चालेल. 9822 9723888.